बघा लेकरा मग पुढचा प्रश्न प्रश्न आहे, जर 1/2 किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे तर 200 ग्रॅम बटाट्याची किंमत किती? बरोबर आहे मित्रांनो, 1/2 किलो म्हणजे 250 ग्रॅम, एकक सारखं करून घ्या. ओके, अर्थात इकडे ग्रॅम आणि इकडे मूल्य किंवा पैसे. आता 1/2 किलो बटाट्याची किंमत 60 पैसे म्हणजेच 250 ग्रॅम बटाट्याची किंमत 60 पैसे. तर प्रश्न विचारला 200 ग्रॅम बटाट्याची किंमत किती, ग्रॅममध्ये 200 ग्रॅम किती तिरपा गुणाकार. ओके, अर्थात 200 चा 60 सोबत 250 चा प्रश्न असतो. 200 × 60 आणि भागीला 250 प्रश्न. ओके, शून्याला शून्य गेलं लेकरं. 5 × 5 = 25 आणि 5 × 6 = 20. शून्य उरलं 4 वर टाका, पुन्हा 5 × 1 = 5, 5 × 8 = 40. लक्षात आलं तुमच्या? अंशामध्ये उरले 8 आणि 6, 8 × 6 = 48 पैसे हे मूल्य आहे 200 ग्रॅम बटाट्याचं. ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे प्रत्येक सत्रातील प्रत्येक प्रश्न जावेत म्हणून शेअर करायला विसरू नका. तसेच स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब अवश्य करा. रामकृष्ण आहे.